मर्याई चौक परिसरातील इंद्रधनुजवळ एक्झिबिशन ग्राउंडवर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनाला 4 दिवसात तब्बल 50,000 ग्राहकांनी भेट दिली. एक्झिबिशन ग्राउंड इंद्रधनुजवळ सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, सोलार उत्पादनं आणि फिटनेस उत्पादनांचं प्रदर्शन इलेक्ट्रो 2024 रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती अध्यक्ष आनंद एमुल यांनी दिली. या प्रदर्शनामध्ये साधारणतः 260 स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि सर्व नॅशनल मल्टीनॅशनल अशा कंपन्यांचा या ठिकाणी सहभाग आहे आणि त्यांचं सपोर्ट असल्यामुळे सोलापुरातील नागरिकांसाठी ते जे डिस्काउंट जे आहे ते मॅक्झिमम आपण देण्याचा प्रयत्न करतो. सर्व इथं लोकल जेवढे डीलर आहे हे सर्व डीलर मिळून हा इलेक्ट्रो दोना म्हणजे आपण स्टॉल उभारणी करतो आणि मॅक्झिमम नो प्रॉफिट नो लॉसमध्ये आपण इलेक्ट्रो स्टॉल आपण त्यांना देतो. यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आणि सारेगम कारवा हे सहप्रायोजक आहेत. इलेक्ट्रो प्रदर्शनाचं हे 24वं वर्ष असून सोलापूरच्या महापालिकेद्वारे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निर्मित एक्झिबिशन ग्राउंड मर्याई चौक इंद्रधनुजवळ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यंदा उभारण्यात आलेल्या वातानुकूलित 5 स्वतंत्र डोम पद्धतीचे मंडप आणि त्यामधील स्टॉलची रचना सोलापूरकरांचं आकर्षण ठरलं आहे. अशा प्रकारचं नियोजन आणि व्यवस्थापनासाठी सिरडाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 260 हून अधिक स्टॉलधारकांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे विविध भेटवस्तू देण्यात येत असून शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीस भेट देण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली. 4 दिवसात सुमारे 50,000 लोकांनी भेट दिली असल्याचं सांगण्यात आलं. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संपूर्ण प्रदर्शन कार्पेटनं आच्छादित असल्यानं ग्राहकांना ते अत्यंत सोयीचं ठरलं आहे.